17 तारखेला अंबडला सभा होते, तसेच हिंगोलीला पण सभा होणार आहे. या ठिकाणी मोठी सभा त्यांनी आयोजित केलेली आहे. या सभेकडे आपण कसं नाही, त्याचा त्याचा अधिकार आहे, कोणीही घेऊ शकतो. आमचं त्याच्यावरती काय मत नाही. तो अधिकार आहे, तो घेतला पाहिजे. फक्त एखाद्या जातीविषयी आकर्षे किंवा राग आहे, मराठ्यांचे पोरं मोठे नाही झाले पाहिजे असं म्हणून नाही घेतली पाहिजे. कारण कोणत्याही समाजाला न्याय मिळाला पाहिजे ह्या भूमिकेतून, ठीक आहे. परंतु त्या सभेवरती आम्ही काय बोलणार नाही. ज्याचा त्याचा अधिकार आहे, ते अधिकाराप्रमाणे ते घेतात आणि घेतली पाहिजे. त्याच्यात आमचं काय दुमत नाही, आम्हाला काही वाईट वाटण्याचं अजिबात कारण नाही. तयारी पूर्ण झालेली आहे. आम्ही उद्या सकाळी निघतोय दौऱ्यावरती, मराठा समाजाचा आशीर्वाद घेण्यासाठी, गाठीभेटी घेण्यासाठी. जिथं जिथं कार्यक्रम आहेत तिथं तिथं मराठी पूर्ण ताकदीने एकत्र येणार आहेत. कारण मराठा समाजात प्रचंड उत्साह आहे. कारण आमच्या एका भावाला आता मिळायला लागले, त्यांच्या लेकरांचं कल्याण व्हायला लागलं. आम्हाला आता उत्साह मराठा समाजात प्रचंड वाढला आहे. त्यामुळं करोडोत मराठा आता एकत्र झाला. जिथं जिथं कार्यक्रम आहेत तिथं तिथं लोक हातातले कामं टाकून त्या कार्यक्रमात रात्रंदिवस उभा राहिले. ते काय वेळ दिलाय, परंतु त्या वेळेचं नाही गेलं असं काहीच नाही. रात्री किती वाजता गेलं पाठ गेलं तरी मराठा समाज हटायला आता तयार नाही. याच्यातून लक्षात येतंय की मराठा समाज स्वतःच्या लेकराला न्याय देण्यासाठी आता सज्ज झालेला आहे. मराठा समाजाची संघटनांची मुंबईमध्ये बैठक झाली, तर या पुढचं नेतृत्व तुमच्याकडे सोपवायचं ठरलं त्याच्यात? आता ते समाजाची भावना आहे, त्यामुळे आपण त्या भावनेचा आदर करतो. परंतु आपण मराठ्यांचा सेवक म्हणूनच काम करणार आहे शेवटपर्यंत. कारण ज्या समाजाला मायबाप म्हणलंय, आम्ही माय लेकर आहेत, मी त्यांचं लेकरू म्हणून काम करतोय. शेवटच्या मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत आपण हटणार नाही, शब्द दिलेला आहे आणि तो पाळणार आहे घराघरा.